फक्त कैलास शिंदेसर यांच्या सूचनेनुसार आपण नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत अभियान जे सफाई अपनाव आणि बिमारी बघाव या अंतर्गत या मोहिमेअंतर्गत आपण जे पाणीचे सॅम्पल दररोज नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 110 सॅम्पल आपण सर्व क्षेत्रामध्ये घेत होतो, आतापर्यंत घेतो दररोज. पण त्याच्या पण या मोहिमेअंतर्गत माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या मोहिमेअंतर्गत आज सुट्टीच्या दिवशी रविवारी आपण 1000 सॅम्पल कलेक्ट करणार आहे नागरिकांच्या घरामधून, सोसायट्यामधून, झोपडपट्टी आहे, गावठाण आहे, वाणिज्य क्षेत्रामधून. आणि ते सॅम्पल आपण इथंच आपल्या इनहाऊस टेस्ट करणार आहोत. आपल्याकडं आपण त्यासाठी नवीन इक्विपमेंट घेतलेले टेस्टिंगसाठीचे, प्रत्येक विभागामध्ये एक एक इक्विपमेंट घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये एकूण आपण 5 टेस्ट करणार आहोत. तर त्याच्यातल्या 4 टेस्ट आपण इथं इनहाऊस करतो आहे आणि एक आपण आता कोलायची लॅबला बाहेरच्या लॅबला देऊन त्याच्या टेस्ट करणार आहे. याच्यामध्ये आपण टर्बिडिटी तपासतोय, पीएच तपासतोय, TDS चेक करतो आणि क्लोरीन रेसिडेंट क्लोरीन या 4 टेस्ट आपण आता केला करतो इथं सगळीकडं. आणि सर्व विभागामध्ये आपण हे आता नेरूळमध्ये आपण आहे लॅबमध्ये, अशा सर्व विभागामध्ये आपण हे टेस्टिंग सध्या सुरू आहे. सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत आणि एकंदरीत 1000 वर सॅम्पल, आणि ते सर्व विभाग प्लस मुख्य जलवाहिनी ज्याच्यामधून पाणी येतं, ट्रीटमेंट प्लांट आपला WTP आहे बकरपाडाला, त्या ठिकाणी सॅम्पल घेऊन आपण या टेस्ट करत आहोत, जेणेकरून आपल्याला पाण्याची आपल्या गुणवत्ता लक्षात येईल आणि एक गुणवत्ता मग चांगली ठेवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल. त्याच्यामध्ये गुणवत्ता चांगली राखण्यासाठी जे काय आणखी काय करायला लागेल ते आपण करणार आहे, जेणेकरून नागरिकांचं आरोग्य पाणी त्यांना स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचं पाणी मिळेल आणि नागरिकांचं महापालिकेच्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल.